नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाईडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स. काँग्रेसचे ते नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर, चर्चांना ऊत. डीएनएसपीच्या रोजगार मेळाव्याला तुफान प्रतिसाद. आणि मच्छीमारी बोटीचं बॅटरीवर चालणारं शोधलं इंजिन. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाईडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. कुडाळ सत्तेची चावी काँग्रेसकडे गेली आहे. एकीकडे शिवसेनेकडून महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे भाजपकडूनही सूचक वक्तव्य केला जात आहे. मात्र यात काँग्रेसच्या त्या दोन नगरसेविकाच नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे चर्चांना उद आलाय. कुडाळातला हाय व्होल्टेज ड्रामा काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. इथं एकही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झालाय. मात्र काँग्रेसचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडी असताना नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढलं आणि कुडाळात आता किंगमेकर ठरणार आहे. त्यातच आता काँग्रेसच्या त्या दोन नगरसेविका संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत, त्यामुळे साहजिकच चर्चांना उद आलाय. काँग्रेसच्या दोन्ही नगरसेविकांना त्यांच्या नेतृत्वानं सुरक्षित स्थळी हलवलं असल्याचं बोललं जात आहे. नगरसेविकांबरोबर त्यांचे जवळचे नातेवाईकही मोबाईल स्विच ऑफ असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला 8 तर शिवसेनेला 7 जागा असताना काँग्रेसची 7 या दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे. काँग्रेस आमच्यासोबत असून महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय. शिवसेना आणि काँग्रेस वेगळी लढली असली तरी निश्चितपणे महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते एकत्र चर्चा करतील. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबरोबर ते चर्चा करतील आणि योग्य असा निर्णय ते घेतील आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल. तर आमच्या समोर सर्व पर्याय खुले असल्याचं वक्तव्य काँग्रेसकडून केलं जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन निवडणुकीत उतरला होता आणि आमची त्यावेळेची ही भूमिका होती की काँग्रेसला स्वतःची काय जी असेल ती ताकद एकदा पाहायची. कारण काही नेते मंडळींनी पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसची मतं किती आहेत, किती मतं काँग्रेस जवळ आली आहेत हे आम्हाला पाहायचं होतं. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट न होता स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवलेली आहे आणि जे आमचं धोरण होतं मला त्यात काही अंशी त्यात चांगलं यश आलेलं दिसत आहे की प्रामुख्याने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नियतीने बरोबर आम्हाला असा कौल दिला आहे की आम्ही म्हणू त्यांचाच नगराध्यक्ष किंवा आम्ही म्हणू तोच नगराध्यक्ष होईल आणि त्या दृष्टीनं राजकारणामध्ये काही घडू शकतं. आज नियतीनेच आम्हाला एका अर्थाने सुचवलं की काँग्रेसचा नगराध्यक्ष देखील होऊ शकतो. कारण जसं महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं, तसंच यावेळेला सुद्धा कमी जागा जरी आमच्या असतील तरी सुद्धा आमचा नगराध्यक्ष देखील होऊ शकतो. त्यामुळं एक खुलं वातावरण सध्या आहे. आमच्याशी अजून कोणी संपर्क केलेला नाहीये, कुठल्याच नगर पक्षाने म्हणा किंवा आमच्याशी बोललेलं नाहीये, परंतु आमचा उद्देश असा आला की पंजाब चिन्हाचा नगराध्यक्ष हा कुडाळ नगरपंचायतीवर तिचा झेंडा फडकला पाहिजे. या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न राहील. निश्चितपणे आम्ही राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जरी एकत्र आहोत पण राज्यात अनेक ठिकाणी वेगळ्या आघाड्या झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी वेगळे पक्ष एकत्र येऊन काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आले, काही ठिकाणी आणखी काही वेगळं घडलेलं आहे. त्यामुळे ते एक खुलं असं वातावरण आहे, खुलं व्यासपीठ आहे. त्या ठिकाणी काय निर्णय होईल पुढच्या काही दिवसात समजेल, पण आमचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष कुडाळमध्ये कसा होईल हा आहे. कारण काही ठिकाणी बातम्या अशा येत आहेत की कुडाळची नगरपंचायत ही महाविकास आघाडीने जिंकली, तर त्याच्यामध्ये तथ्य नाही. कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये नव्हतो, आम्ही काँग्रेस म्हणून स्वतंत्र होतो आणि काँग्रेस म्हणून स्वतंत्रच नगराध्यक्षाच्या निवडणुकीपर्यंतही आम्ही सामोरे जाणार आहोत. धन्यवाद. या निमित्तानं सर्व कुडाळवासियांचे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. तर भाजपकडूनही सूचक वक्तव्य करण्यात आलंय.
मी काय जर तरला उत्तर देणार नाही, काँग्रेस कशाला, शिवसेनेचे एकंदरीत पाहता नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण झाल्यास हा उमेदवार फक्त भाजपकडे आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांची सत्ता स्थापनेसाठी मोठीशी गरज भासणार नाही। अशी स्थिती झाली तर मात्र उपनगराध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसच्या मतांची गरज भासणार आहे। त्यातच या सर्व परिस्थितीत काँग्रेसकडून कोणती चाल खेळली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसनं दक्षता राखत दोन्ही नगरसेविकांना सुरक्षित स्थळी ठेवल्याचं समजतंय। पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब, दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं निर्विवाद वर्चस्व प्रस्तावित केलं खरं, मात्र आता नगराध्यक्ष पदासाठी इथं भाजपच्याच नेत्यांची खरी कस लागणार आहे। निकालानंतर भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा उघड होऊ लागली आहे। सत्ता आल्यानंतर आता नगराध्यक्ष कोण यासाठी इच्छुकांच्या समर्थकात होळीपूर्वीच शिमगा सुरू झालाय। हा तिढा सोडवताना वरिष्ठांची प्रचंड डोकेदुखी मात्र वाढणार आहे, त्यामुळे आता दोडामार्ग शहरात चर्चा सुरू झाली आहे, ती फक्त नगराध्यक्ष पदाची। आपलाच माणूस आपलाच नेता, शहराचा प्रथम नागरिक व्हावा यासाठी समर्थकांकडून जोरदार ताकद लावली जाते। त्यात जिल्ह्यात एकाच वेळी झालेल्या अन्य नगरपंचायतीचे गट स्थापन झालेले असले तरी दोडा मार्ग यासाठी अपवाद राहिलाय। त्यातच गटनेते आणि सत्तेचा किमियागार कोण यावरून चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र दोडा मार्गात आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपातील अंतर्गत गटबाजी काही लपून राहिलेली नाही। जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर घडलेल्या हाणामारीच्या प्रकारानं तर यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलाय। याच प्रकरणामुळे भाजपचे विजयी उमेदवार आणि दोडा मार्गला भाजपची सत्ता आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय ते चेतन चव्हाण यांसह तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, माजी उपसभापती बाळा नाईक, शैलेश तळवी यांसह भाजपचा एक गट अद्यापही अंडरग्राऊंडच आहे। शिवाय स्वपक्षातील हितचिंतकांनी उभे केलेले एकमेकांविरोधातील उमेदवार, दिग्गजांचे धक्कादायक पराभव आणि आता निकालानंतर सुरू झालेल्या किमियागार कोण यातील वाकयुद्ध अशा अनेक घडामोडींनी दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक भलतीच गाजली। चेतन चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे प्रकाश कोरगावकर यांनी केलेली बंडखोरी, त्यांना वॉर्ड मध्येच अडकवून ठेवण्याची केलेली खेळी, तर शिवसेनेचा सुपडा साफ झालेला असताना जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य राहिलेल्या रेश्मा कोरगावकर यांचा झालेला दारुण पराभव, संध्या प्रसादी यांना भाजपनं अगोदर दिलेलं तिकीट ऐनवेळी कापलं कोणी, नांचे विरोधात त्या प्रभागात पत्रक वाटलं कोणी, तर भाजपनंच आपल्या पदाधिकारी नव्हे तर विजयी उमेदवार यांना केसेसमध्ये अडकवायला लावलं कोणी, असे अनेक प्रश्न विचार करायला लावणारे तर आहेतच, पण भाजपनं डावललेले अपक्ष उमेदवार संध्या प्रसादी यांना पडलेली 70, तर भाजपच्या चिन्हावर उभ्या राहिलेल्या रुक्मिणी शिरसाट यांना पडलेली अवघी 10 मतं हे विषय देखील चर्चेचा विषय राहिलाय। त्यात आता भाजपच्या विजयाला चेतन चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरल्याचा दावा पंचायत समिती सदस्य बाळा नाईक करत असून खरे किमियागार चव्हाणच असल्याचा दावा बाळा नाईक आणि चव्हाण समर्थक करताय। तर दुसरीकडे दोडामार्गच्या यशात संतोष नांचेंचा सिंहाचा वाटा असल्याचा दावा शहराध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर करताय। त्यामुळे या दोघांच्यात सध्या रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। तर या दोघांसह कसई दोडामार्गचे माजी सरपंच, नगरसेवक पद भूषवलेले आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक 122 मतं घेत सर्वात मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले राजेश प्रसादी सुद्धा रेसमध्ये आहेत। आपल्याला मोठं पद मिळावं यासाठी पक्षश्रेष्ठी आणि नारायण राणेंकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय।
त्यात भाजपनं तिकीट नाकारूनही स्वबळावर अपक्ष निवडून आलेल्या प्रसादी यांच्या पत्नी संध्या प्रसादी यांच्यामुळे सध्या प्रसादी यांचं पारड सुद्धा तितकं जड असल्याचं बोललं जात आहे. तर आरक्षण महिला पडल्यास भाजपकडून माजी नगराध्यक्ष लीना कुबल यांसह अनेक मातब्बर उमेदवार यांना धूळ चारत जायंट किलर बनलेल्या उच्च शिक्षित उमेदवार गौरी पारसेकर एक नवा चेहरा म्हणून त्यांना संधी मिळू शकते. तर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 70 मत घेत चार पक्षांवर भारी पडलेल्या संध्या प्रसादी यांचं नाव आघाडीवर राहणार आहे. एकूणच ही परिस्थिती पाहता सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा तिढा सोडवताना पक्ष नेतृत्वाचा मोठा कस पणाला लागणार हे निश्चित आहे. त्यात निवडून आलेले सेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे एक उमेदवार हे तिघे जण भाजपा तिढा निर्माण झाल्यास कोणाला साथ देणार हे पाहावं लागेल. त्यामुळे चेतन चव्हाण, संतोष नांचे की राजेश प्रसादी आणि महिलांना संधी मिळाल्यास गौरी पारसेकर की संध्या प्रसादी नगराध्यक्ष बनणार की पक्ष नेतृत्व धक्का तंत्राचा वापर करत तिढा सोडवणार याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. ब्युरो चीफ संदीप देसाई, सिंधुदुर्ग लाईव्ह, दोडामार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76. वाढत चाललेले पेट्रोल डिझेलचे दर अक्षरशः नाकीनं वांटतात. मच्छीमारांची अवस्था काही वेगळी नाही आहे, पण आता मच्छीमारांना यापासून दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गातल्या युवकानं बोटीचं बॅटरीवर चालणारं इंजिन शोधून काढलंय. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. सिंधुदुर्गच्या युवकाची कमाल, शोधलं मच्छीमारी बोटीचं बॅटरीवर चालणारं इंजिन. मेड इन इंडिया असलेलं ठरलं भारतातलं पहिलं बोट इंजिन. हा आविष्कार केलाय देवगडच्या अनिश कोयंडे यानं. वाढत चाललेले डिझेलचे दर, डिझेल परताव्यातली अनियमितता आणि अस्मानी संकट यामुळे मच्छीमार पुरता त्रस्त झालाय. विशेषतः पारंपरिक छोट्या मच्छीमारांना याचा मोठा फटका बसतोय. या सगळ्याचा विचार करत अनिश कोयंडेनं हा शोध लावलाय. मेड इन इंडिया असलेलं हे भारतातलं पहिलं बोट इंजिन ठरलंय. तारका असं या इंजिनचं त्यानं नाव ठेवलंय. हे इंजिन बनवण्याकरिता अनिशनं संपूर्ण यंत्रणा आणि स्पेअर पार्ट्स, हार्डवेअर हे भारतीय दर्जाचेच वापरले. आज जर भारताची तुम्ही किनारपट्टी बघितली तर ती 7,516 किलोमीटरची आहे आणि ह्या 7,516 किलोमीटरमध्ये बहुसंख्य जे लोक राहत आहेत ते मच्छीमार आहेत. खास करून जे छोटे मच्छीमार जे जापनीज इंजिन वापरत आहेत, मग ते यामाचे असू देत, सुझुकीचे असू देत, मग एकंदरीत ह्या इंजिनच्या जेवढ्या बेनिफिट्स होत्या तेवढे त्याचे नुकसान आहेत. पहिली गोष्ट तर दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या वाढत चालल्या आहेत, ठीक आहे, आणि त्याच व्यतिरिक्त समुद्रातला जो मासा आहे तो वारंवार कमी होत चाललाय. त्यानुसार जो गरीब मच्छीमार आहे तो क्वचितच काहीतरी कमवतो. इलेक्ट्रिक इंजिन बनवणारा अनिश हा देवगड मासेमारी सोसायटीचे चेअरमन द्विजिकांत कोयंडे यांचा मुलगा आहे. द्विजिकांत कोयंडे आणि संपूर्ण कोयंडे कुटुंबीय गेली कित्येक पिढ्या मासेमारीचा व्यवसाय करतात, त्यामुळे मच्छीमारांच्या समस्या, संघर्ष याची जाण अनिशला आहे. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी अनिशनं हे महत्वाचं पाऊल उचललं. यासाठी 3 वर्ष सातत्यानं परिश्रम करत त्यानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. ह्या गोष्टी लक्षात घेता माझ्या मनात एक आयडिया आली की गेल्या 3 वर्षापासून मी इलेक्ट्रिफिकेशनवर काम करतोय, इलेक्ट्रिक गाड्यांवर
वर काम करतोय आणि हा माझा पहिला प्रोजेक्ट नाही, हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. पहिला प्रोजेक्ट जो होता तो मी एक बाईक बनवली, ठीक आहे. मग त्याला नाही म्हटलं तरी, पहिली बाईक बनवायला नाही म्हटलं तरी मला 2.5 ते 3 वर्ष लागली, 1000 चुका केल्या. दुसरी बाईक, दुसरा प्रोजेक्ट हा आहे माझा, जो मी अवघ्या 2 आठवड्यात कम्प्लीट करून टाकला. काही बोटावर मोजता येतील एवढ्या चुका केल्या. नेहमीच्या इंजिन प्रमाणे हे देखील इलेक्ट्रिक इंजिन काम करतं. 1 टनापेक्षा जास्त वजन हे इंजिन पेलू शकतं. हे इलेक्ट्रिक इंजिन असलेली बोट 10 वावात समुद्रात नेऊन परत किनाऱ्यावर आणू शकते. आम्ही या इंजिनचे 2 ट्रायल घेतल्या 2 दिवशी. पहिले 14 जानेवारी 2022 ला पहिली टेस्ट घेतली 8:30 वाजता. ही टेस्ट होती लोड टेस्ट. त्यात आम्ही जवळपास 1 टन वजन, बोटीचं वजन प्लस माणसांचं वजन धरून 1 टनाच्या वर वजन आम्ही त्यावर टाकलं आणि त्याची टेस्ट घेतली. ती टेस्ट सक्सेसफुल झाली, त्यात काही प्रॉब्लेम आला नाही. दुसरी टेस्ट आम्ही 17 तारीखला घेतली. ती टेस्ट होती स्पीड टेस्ट, त्याचबरोबर रेंज टेस्ट. आम्ही ज्या अंतरापर्यंत हे पारंपरिक मच्छीमार जातात, ठीक आहे, जे छोटे मच्छीमार आहेत ते जातात, त्या अंतरापर्यंत हे इंजिन लावून आम्ही जाऊन आलो. एकंदरीत काही प्रॉब्लेम नाही. अनिश कोयंडेचा हा आविष्कार मच्छीमारांना फायदेशीर ठरणार आहे. डिझेलवर होणारा खर्च टाळून पर्यावरण रक्षणासाठी मदत होणार आहे. आता खरी गरज आहे ती अनिशा या आविष्काराला पाठिंबा देण्याची. यासाठी मच्छीमारांप्रमाणे शासनानं देखील पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यातून खऱ्या अर्थानं कोकणातील अनिश सारख्या युवकांना पुढे जाण्याचं पाठबळ मिळेल. स्वप्नील लोके, सिंधुदुर्ग लाईव्ह, देवगड. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404. DNSP कंपनीच्या सावंतवाडीत झालेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा तुफान प्रतिसाद लाभला. आरोग्य क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आलं. आरोग्य क्षेत्रात करिअरच्या संधींसह युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी सावंतवाडी इथं रोजगार मेळावा झाला. DNSP हेल्थ प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यावेळी या कंपनीचे CEO बालाजी निकम यांनी आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. अशा अनेक सिस्टम एकत्र आले की आपली बॉडी बनते. या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण रूट वरती म्हणजे सेल्स वरती काम करतो, म्हणजे तो आधार मुळापासून काढायचा आपण काम करतो. बरोबर, वेगवेगळ्या सेल्स आपण डेव्हलप केल्या, मजबूत केल्या. बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, पॅरालिसिस असतील, फर्टिलिटी जे रिझल्ट दिलेत आपण याचे. हॅलो, तुम्ही आधार सांगायचा आणि त्याला रिझल्ट फ्रूट ज्यूसने द्यायचा. इथंपर्यंत आपण रिझल्ट दिल्या बिंदास. आणि हा फ्रूट ज्यूस काय करेल की ज्या जन्माला येणाऱ्या सेल्स आहेत त्या ऍक्टिव्ह, हेल्दी आणि मजबूत बनवेल आणि ज्या डेड झालेल्या सेल्स आहेत त्या शरीरात न ठेवता ते बाहेर काढेल. म्हणजे पहिलं काम आपलं शरीर क्लीनअप होईल, म्हणजे त्याला मेडिकल सायन्समध्ये म्हणतात डिटॉक्सिनेशन होईल. तसेच कंपनीचे फाउंडर लीडर महेश पाटील यांनीही आरोग्य क्षेत्रातील करिअर बाबत मार्गदर्शन केलं. ही सुरुवात आहे आमची, कारण आम्ही सुरुवात अगदी 2-4 व्यक्तीपासून सुरुवात केली होती. मी स्वतः वैयक्तिक, आज माझ्या टीम मध्ये महाराष्ट्रभर जवळ 5000 लोक आहेत आणि ती जोडायची ताकद फक्त या DNSP प्लॅटफॉर्म मध्ये आणि या प्रोडक्ट मध्ये. गेल्या काही दिवसात कोविडमुळे अनेकांसमोर आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, तर लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. या दोन्ही समस्यांवर एकाच वेळी एक चांगला पर्याय देणारा हा रोजगार मेळावा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कंपनीचे CEO बालाजी निकम हे गेली अनेक वर्ष आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वतःच्या अनुभवातून त्यांनी अनेक आरोग्यदायी उत्पादनं समाजाला दिली आहेत. याच क्षेत्रातील आपले अनुभव सांगत त्यांनी रोजगारासंदर्भात युवक युवतींना मार्गदर्शन केलं. महेश
पाटील यांनीही आरोग्य क्षेत्रात अनेकांचं करिअर घडवलंय, स्वतःच्या पायावर उभं केलंय. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा या मेळाव्याला उपस्थित युवक युवतींना होणार यात शंका नाही. लॉकडाऊन मध्ये रोजगार गेलेल्या अनेक युवक युवतींनी या कंपनी सोबत काम करून आपलं भवितव्य उज्ज्वल करावं असं आवाहन आयोजकांनी केलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087408. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज पाळणेकुंड धरणावरती सर्व जुने शिवसैनिक एकत्र आले. बाळासाहेबांविषयी असलेलं प्रेम त्यानिमित्तानं दिसून आलं. आज विविध पक्षामध्ये अनेक शिवसैनिक नंतर विखुरले गेले, परंतु बाळासाहेबांविषयी असलेलं प्रेम कायम कधीच कमी झालेलं नाही. आणि प्रत्येक बाळासाहेबांचा शिवसैनिक हा नेहमी बाळासाहेबांचा आदर करत आलेला आहे, मान सन्मान करत आलाय. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत जी संघटना किंवा जे नेतृत्व म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकू की सर्वसामान्यांचं नेतृत्व बाळासाहेबांनी गावागावामध्ये तयार केलं, त्याचमुळे नंतरच्या काळामध्ये शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. सुरुवातीला मुंबईपुरती मर्यादित असली शिवसेना ही गावागावापर्यंत पातळीपर्यंत पोहोचण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट म्हणून आज ते विराजमान आहेत, त्यांना आज आम्ही मानवंदना कार्यक्रम देण्यासाठी या ठिकाणी जमलो. 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. ते औचित्य साधून जे सुरुवातीच्या शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून काम केलं, बाळासाहेबांनी एवढं गारूड केलेलं शिवसेने संबंध महाराष्ट्रात की तरुण आपला व्यवसाय, आपलं कुटुंब हे विसरून बाळासाहेबांच्या मागावून धावते असे लाखो शिवसैनिक होते. आणि त्या जोरावरच आज शिवसेना उभी आहे. शिवसेनेनं बाळासाहेबांना असं म्हटलं जायचं, धरिले हाती खडे तयाचे हिरे माणके करी, असा पाहिजे मांत्रिका आंबा सांप्रत तुमच्या परी, असं बाळासाहेबांना म्हटलं जायचं. पण खरंच ते रस्त्यावरच्या माणसाला बाळासाहेबांनी नगरसेवक केलं, महापौर केलं, आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केलं, अशी अनेक उदाहरणं हे कुठल्याही पक्षात झालं नव्हतं. त्याला घराण्याची परंपरा लागत, ह्या शिवसेनेत घराण्याची परंपरा लागत नाही. आणि त्या पुण्याईवरच आज बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वीरित्या काम करत आहेत. आणि जे जुने शिवसेने होते त्यांचं बाळासाहेबांबद्दल अजिबात एक तसुभरही प्रेम कमी झालेलं नाही हे दाखवण्याचं काम आज आमच्या सहकारी बबनराव आणि आमच्या सगळ्या शिवसेने आज जातीनं सगळेच 60-70 दरम्यान वयाचे पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत प्या, आनंदी रहा. नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आज मनापासून पुन्हा एकदा आपलं स्वागत.
आज आपण थेट विवेकानंद नाईक यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. कसंही दोडामार्ग नगरपंचायतच्या निवडणुकीची ज्यावेळी धामधूम सुरू झालेली होती त्यावेळी आपण थेट त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. कसंही दोडामार्ग नगरपंचायतच नव्हे तर या दोडामार्ग शहराच्या जडणघडणीत गेली 40 वर्ष ज्यांनी हातभार लावलेला आहे. अगदी ग्रामपंचायतच्या सुरुवातीपासूनचं या ठिकाणी जे शहराचं जे काही बदल झालं 40 वर्षात जो काही बदल झाला ज्यांनी स्वतःच्या आखोदेखा पाहिलेला आणि प्रत्येक दोडामार्गच्या जडणघडणीत असू दे सामाजिक क्षेत्रात असू दे किंवा राजकीय क्षेत्रात किंवा शैक्षणिक कुठचंही क्षेत्र असू दे जिथे विवेकानंद नाईक यांचं तिथे मोलाचं योगदान झालं नाही असा प्रसंग नसेल कितीतरी असे आपण दाखले उदाहरणं देऊ शकतो. अनेक प्रकारच्या प्रत्येक या ठिकाणी ज्या ज्यावेळी शहराला किंवा इथल्या सामाजिक कार्यक्रमांना मदतीचा हाक लागला गरज लागली त्यावेळी समाजाने ज्या ज्यावेळी त्यांना हाक मारली तर अशी हाकेला त्यांनी ओ दिलेला आहे. आणि आज महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचं कारणही तितकंच आहे. कारण ज्यावेळी कसंही दोडामार्ग नगरपंचायतचं या ठिकाणी धामधूम सुरू झालेली होती त्यावेळी आपण संवाद साधलेला होता त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली होती की कसंही दोडामार्ग नगरपंचायतची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होते त्यामुळे पहिल्या 5 वर्षात खऱ्या अर्थाने दोडामार्गचा शहरवासियांना अपेक्षित विकास झालेला होता का कोण नगरसेवक या ठिकाणी पाहायला आवडेल कशा पद्धतीचे किंवा कशा कल्चरचे नगरसेवक या नगरपंचायतच्या निवडणुकीत निवडून आले पाहिजे त्या सगळ्या गोष्टींवर सविस्तर संवाद साधलेला होता. आज नगरपंचायतीची निवडणूक पूर्ण झाली आहेत नगरसेवक निवडून आलेले आहेत. विशेष सांगायचं म्हणजे नाईक साहेबांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवातीला एक आशावाद व्यक्त केलेला होता जनतेला अपील केलेलं होतं असे ज्या 4 उमेदवारांची या ठिकाणी नाईक साहेबांनी नावं घेतली होती ते 4ही उमेदवार या ठिकाणी नगरसेवक म्हणून नगरपंचायतमध्ये निवडून गेलेले आहेत. जनतेने त्यांचं आव्हान स्वीकारलं आपण त्यांच्या थेट जाऊया त्यांच्याकडे. भाई नमस्कार. जे आपण जनतेला आव्हान केलं होतं ते आव्हान जनतेने खऱ्या अर्थाने मान्य केल्याचं आजच्या निकालावरनं अधोरेखित होतंय. काय सांगाल कशा पद्धतीने जनतेने जे तुमच्या संपूर्ण आव्हानाला या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आज नगरपंचायतची निवडणूक झाली आहे अनेक प्रकारचे नगरसेवक त्या ठिकाणी 17 नगरसेवक नगरपंचायतमध्ये गेलेले आहेत पण प्रामुख्याने आपण ज्यांची नावं घेतलीत ते सुद्धा नगरसेवक त्या ठिकाणी दाखल झालेत काय सांगाल. सर्वप्रथम तुम्ही अजून एकदा माझ्यासाठी इथं इंटरव्ह्यू घ्यायला आलात त्याच्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मी मनापासून माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे दोडामागच्या सगळ्या रहिवासी माझ्या मंडळींना मतदारांना मनापासून धन्यवाद देतो की आता जसं तुम्ही सांगितलं जे अपील मी मतदानाच्या पूर्वी लोकांना केलेलं त्यावेळी तुम्हाला एक सांगू सांगायची इच्छा आहे मला की बऱ्याच मंडळींनी तो व्हिडिओ बघून माझ्याशी संपर्क साधला काही लोकांनी फोन केले अभिनंदन केलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जे विचार मांडलात अतिशय योग्य आहे दोडामागला पूरक आहे आणि योग्य कॅन्डिडेटची निवडणूक आम्ही करणार आहोत तुमच्या ह्याच्याप्रमाणे. आणि आता तुम्ही बोलल्याप्रमाणे खरोखरच 4ही उमेदवार ज्यांची मी नावं घेऊन सांगितली होती इलेक्शनच्या पूर्वी ही 4ही मतदारांना लोकांना चांगल्या प्रतिसाद देऊन चांगल्या मताने निवडून आणलेला आहे. खास करून अपक्ष उमेदवार सौभाग्य प्रसादी ह्यांना तर ह्यांचा वॉर्ड वेगळा होता पण ह्या वॉर्डमध्ये सुद्धा लोकांना त्यांना भरघोस मतं देऊन त्यांना निवडून आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मी सगळ्या तमाम दोडामागवासियांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो की ज्यांना ज्यांना निवडून आणलेलं आहे नगरपंचायत मागच्या टर्मपेक्षाही ही नगरपंचायत जी बसणार आहे त्या सगळ्या नगरसेवकांना माझी कळकळीची विनंती आहे की दोडामागचा उत्कर्ष कसा होईल दोडामागचा विकास कसा होईल दोडामागच्या तमाम नागरिकांवर न्याय कसा मिळेल त्यांना त्यांचे कष्ट कसे दूर होतील त्यांच्या वाढीवाढीत सुधारणा कशी होईल एवढं जर कटाक्षाने तुम्ही प्रयत्न केला कारण निधी भरपूर येतो आहे आणि त्या निधीचा वापर जर लोकांच्या प्रत्येक वॉर्डसाठी जर तुम्ही केला तर खऱ्या अर्थाने नगरसेवक निवडून आल्याचं मला तरी समाधान वाटेल आणि त्या सार्थक होणार. आणि म्हणून परत एकदा तमाम लोकांचं मी धन्यवाद देतो आणि आलेल्या निवडून आलेल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना एकच विनंती करतो की त्याने हिरिरीने
काम करावं आणि जिथं कुठं काय अडचणी असेल एक समाजसेवक म्हणून मी त्यांना उपलब्ध असेल 24/7 कायम उपलब्ध असेल, कधीही माझा दरवाजा त्यांना खुला असेल आणि खुल्या मनाने आपण एकत्र मिळून दोडामागचा विकास साधूया. नक्कीच भाई, आपण त्यावेळेला माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेश प्रसादी, गौरी पारसेकर आणि संध्या प्रसादी या चौघांची नावं घेतलेली होती. यामध्ये हे चारही जर उमेदवार बघितले तर बहुमत घेऊन या ठिकाणी निवडून आलेले आहेत, म्हणजे घासाघाससुद्धा नाहीत. यामध्ये राजेश प्रसादी यांचं तर संपूर्ण 47 जे उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरले होते त्यामध्ये सगळ्यात जास्त मतं नाही. काय होता हा चमत्कार? आपण स्वच्छ पारदर्शक या ठिकाणी जी माणसं आहेत ती या नगरपंचायतीमध्ये यावीत असं अपील केलं होतं, काय वाटतं? हे बघा, आजच्या तारखेने तुम्ही लोकांना गृहीत धरू शकत नाही. लोकांना अपील कोण करतो, अपील करणारा माणूस कोण आहे, कसा आहे, हे सगळं लोक जाणून आहेत. फक्त लोक संधी आली की तेव्हा ते आपलं मतदान करून तुम्हाला चित्र दाखवतात, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि जोपर्यंत विवेक नायक स्वातंत्र्य व्यक्तीचा विषय आहे, मला वाटतं मी दोडामार्गसाठी काही कधीही चुकीचा निर्णय घेतलेला नाही, चुकीचं पाऊल टाकलेलं नाही. आजपर्यंत 40 वर्षाच्या कालावधीत मला एकही इन्सिडंट असा आठवत नाही की दोडामार्गच्या विरोधात मी काय काम केलेलं असेल. जे काय माझ्या हातून काम झालेलं आहे चांगलंच झालेलं आहे, भले ते खारीचा वाटा असेल, मोठं काम नसेल, काही लोकांना वाटत असेल ह्याने काय चमत्कार केला असू शकतो मी, पण माझ्यापरीने जेवढं काय चांगलं काम होईल दोडामागसाठी तेवढा माझा प्रयत्न राहिलेला आहे. आणि प्रत्येक वेळी मी दोडामागचा उत्कर्ष कसा होईल ह्याच स्वप्नात असतो. आणि म्हणून मी जी नावं घेतलेली आहेत ती नावं एवढ्यासाठीच घेतलेली की फक्त नाव घेताना नितीन मनेरकरचं नाव घ्यायला मी विसरलो त्यावेळी, कारण तो पण आमचा मित्रच आहे आणि तो पण एक होतकरू तरुण, त्याला पण इच्छा आहे काम करण्याची आणि सुदैवाने तो पण निवडून आलेला आहे. पनवेलकर मॅडम आहे, ही बरीच लोकं आता तमाम लोकं ज्यांची मी नावं त्यावेळी घेतली पण नव्हती, पण ही लोकंसुद्धा जी निवडून आलेले आहेत खऱ्यापैकी लोकांनी त्यांना चांगला कौल दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून नगरपंचायतच्या माध्यमातून आपल्या दोडामागचा सर्वांगीण विकास होईल असं मी गृहीत धरतो. आणि परत एकदा त्यांना अपील करतो की त्याने काही जर कुठं आमच्यासारख्या समाज सेवकांची जर मदत लागली कधीही माझा 24 तास त्यांना खुला दरवाजा असेल आणि एकत्र मिळून दोडामागचा विकास करूया. नक्कीच भाई, नेहमी आपण ज्या ठिकाणी विकास आणि चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी भक्कमपणे उभे राहता. हे आज नाही, गेली अनेक वर्ष आम्ही एक मीडिया या ठिकाणी काम करत असताना हा सगळा आपला जो खटाटोपा आहे तो पाहतोय. अगदी उल्लेख करायचा झाला तर दोडामार्ग जायंट्स ग्रुपपासून दोडामार्ग तालुका उत्कर्ष समिती आणि त्यानंतर महात्मा गांधी मिशन स्कूलमधून सुद्धा इथल्या चिमुकल्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म आपण देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर आजसुद्धा आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून शहरवासियांसाठी खास करून आपण जी एक शववाहिका या ठिकाणी विना कुठच्याही प्रकारचा मोबदला न घेता जी उपलब्ध करून दिलेली आहे ते सुद्धा एक शहरवासियांसाठी आपलं सामाजिक कार्य. आणि हे सामाजिक कार्य कुठच्याही अपेक्षेविना निस्वार्थीपणे आपण करताय, त्यामुळे येथील जनतेचं सुद्धा कुठेतरी जनतेला देणं लागतं हे ओळखून जनतेने आपल्याला निश्चित या ठिकाणी साथ दिली असं आपण निश्चित म्हणायला पाहिजे, काय वाटतंय? आता तुम्ही बोलता बोलता महात्मा गांधी मिशन स्कूलचा तुम्ही उल्लेख केला. मी आजपर्यंत कुठल्याच प्लॅटफॉर्मवर हा विषय घेतलेला नाही आणि मला तो घ्यायचा पण नाही, पण तुम्ही उल्लेख केला म्हणून मी सहजरित्या मला बोलावंसं वाटतं की महात्मा गांधी मिशन ही तालुक्याला मिळालेली विनाअनुदानित इंग्रजी मीडियमचं स्कूल होतं. पूर्वीचे जे चालक होते त्यांच्याकडे ते आर्थिक थोडी बाजू अडचण असल्यामुळे त्याने ते 2013 साली मला चालवायला दिलं आणि संपूर्ण शासकीय प्रक्रिया करून मी ते ताब्यात घेतलं. त्यावेळी ताब्यात घेताना फक्त 5 विद्यार्थी माझ्याकडे होते, पण 13 ते 19 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या 165 पर्यंत आली. आणि 165 पर्यंत आणण्यासाठी किती मेहनत मी घेतली असेल हे
पत्रकार म्हणून तुम्ही पण बघितलेलं आहे, लोकांनी पण बघितलेलं आहे, माझी तळमळ त्यावेळी सगळ्यांनी बघितलेली होती. कारण 165 विद्यार्थ्यांची आकडा हा सहज तुम्हाला प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी तुमची मेहनत हवी असते, तसं इन्फ्रास्ट्रक्चर हवं असतं, त्या टाईपचे शिक्षक कर्मचारी हवे असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा काळजी मी घेऊन 165 विद्यार्थ्यापर्यंत आणली. त्याच्यानंतर त्या मॅनेजमेंटला वाटलं की त्याने ते स्वतः चालवू शकतात, आणि मग त्यांनी जसं मला पत्रक काढलं, मी काही कटकट न करता त्यांच्या ताब्यात दिली, कारण मला तंटा किंवा वाद घालायचा विषय नव्हता. परंतु त्यावेळी माझे जे 40-50-55 लाख जे खर्च झालेले होते, मग त्यांना एकच सांगणं होतं की माझे तुम्ही ते पण तो अजूनपर्यंत ती काय रक्कम मला परत आलेली नाही, परंतु मी एक समाजासाठी ते योगदान दिलं असं समजतो. फक्त माझी खंत एवढीच आहे की दोडामार्ग तालुक्याला मिळालेलं एकमेव इंग्लिश मिडियम स्कूल मी जर 4 आण्याचं काम केलं असेल त्यावेळी, तर ह्या लोकांनी 8 आण्याचं काम करून दाखवायला पाहिजे होतं, ते मला दिसत नाही, ह्याचं मला थोडं दुःख होतं. आता परत आपण तुमच्या विषयाकडे येऊया की तुम्ही म्हणाला की मी हिअर्स वॅन दिली किंवा काय केलं. हे बघा, मी फार मोठं काय काम केलेलं नाही. मला वाटतं हिअर्स वॅन दोडामागला गरजेची होती, आणि मला ते वाटलं की इथं ती वॅन नाही आहे, लोकांची डेड बॉडी आणायला जायला किंवा कुठून दुरून वगैरे आणायला लोकांना खूप त्रास होतो, आणि जे प्रोफेशनल गाडीवाले असतात त्यावेळी हे लोक संधीचा फायदा घेतात. जिथं 1,000 घेतलं पाहिजे तिथं 5,000 सांगतात, आणि गरिबाला ते परवडत नाही. म्हणून मी तो विचार करून गरिबांसाठी एक सेवा ती द्यावी ह्या विचाराने केलं. त्याच्यानंतर मला अलीकडेच एक प्रत्यय आला की आपल्या स्मशानभूमीत जेव्हा प्रेत जातं तेव्हा लाकडांची कधी कधी कमतरता होते, तीसुद्धा मी राजू प्रसादीला बरोबर चर्चा करून आज माझ्याकडे कमीत कमी 4 प्रेताची लाकडं तिथं आम्ही मोफत उपलब्ध करतो केलेली आहे. त्याच्यानंतर टायर आम्ही मोफत उपलब्ध करतो आहे. त्याच्यानंतर रॉकेल लागणारं जे आहे ते मोफत, अर्थात ही जी सवलत आहे ती सगळ्यांसाठी असू शकते, परंतु ज्याला आपल्या पैशाने तो ती प्रक्रिया करायची आहे त्याला आपण कुठं अडवत नाही. ही फक्त आम्ही सुविधा कोणाला उपलब्ध केलेली आहे, ज्याला गरज आहे त्याला फक्त ती सुविधा उपलब्ध केलेली आहे. नक्कीच हा एक भाई सामाजिक बांधिलकीचा विषय म्हणायला हरकत नाही. आपण अनायसे या विषयामुळे खूप भावुक झालात, पण भाई हा जो महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे की आपण सहवाहिका या ठिकाणी शहरासाठी उपलब्ध करून दिली, दोडामार्गसाठी उपलब्ध करून दिली, खरे म्हणजे अतिशय एक स्तुत्य उपक्रम म्हणायला हरकत नाही. सगळ्या स्तरातनंसुद्धा या उपक्रमाचं कौतुक होते, कारण मरणानंतर ज्या वेदना ज्या आहेत, कारण हे जे सहवाहिकेमधनं मृतदेह वाहण्याचं ज्या वेळ येते ते बऱ्याच वेळा घातपाताची वेळ असते, अपघात झालेला असतो, आणि रुग्णालयातनं मृतदेह घरी नेण्यासाठी जी नातेवाईक प्रचंड दुःखात असतात, आणि अशावेळी आपल्या वाहनात सुद्धा कोण आपलं मृतदेह त्या ठिकाणी घेताना मागे पुढे करत असतो, तर ही गरज महत्त्वाची होती आणि ती गरज ओळखून आपण या ठिकाणी दिलं. कारण रुग्णवाहिका अनेक जण देतात, पण सहवाहिका दोडामार्ग संपूर्ण शहरासाठी नव्हे तर तालुक्यासाठी ती पहिली होती, त्यामुळे निश्चित शहरवासियांसाठी हा तर उपयोग होईल. अनेक प्रकारचे आपण मनोदयसुद्धा यापूर्वीसुद्धा बोलून दाखवले आहेत. शहरासाठी जे आपण अनेक प्रकारचं कामसुद्धा करणार तेसुद्धा आपण मनात अनेक प्रकारचे असे संकल्प बांधलेले आहेत. त्यापैकीच एक संकल्प आपण मध्यंतरी सोडलेला होता की अग्निशमन यंत्रणाचा या ठिकाणी दोडामार्ग शहरासाठी कुठेतरी अडचण होते, तर आता नगरपंचायत आलेली आहेत, आपण ज्या अपील केलं होते ते नगरसेवकसुद्धा आलेले आहेत, कशा पद्धतीने हा प्रश्न मार्गी लागू शकतो काय सांगा? नाही, अग्निशामकचा विषय एका कार्यक्रमाच्या जेव्हा आम्ही याचं लोकार्पण करत होतो त्यावेळी PI साहेबांनी बोलले, त्यावेळी मी बोलून गेलो की अग्निशामक, आणि आजही मी सांगतो की अग्निशामक, पण त्याच्यानंतर मी थोडासा अभ्यास केला की अग्निशामक हे कधीतरी प्रसंगात तसा प्रसंग उद्भवला तर बाकी ती जी वाहन असते ती पडून असते, आणि त्याच्यामुळं त्याला
बाकीच्या गोष्टी टेक्निकल गोष्टीचा विषय होता आणि त्याच्यामुळं मी तो थोडासा अजून पण जर का नगरपंचायतच्या माध्यमातून तर जो प्रश्न सुटत असेल किंवा नगरपंचायत जर मला सांगत असेल की तुम्ही अग्निशामकचा विषय हे करा खर्च उचला आम्ही सर्व काही त्याचं बघू म्हणून तर माझी अजूनही त्याला तयारी आहे कारण अग्निशामक वाहन हे दोडामकसाठी शासन स्तरावर तर नाही आहे आणि त्याच्यामुळं हे अतिशय आवश्यक पटकन रात्रीचा आणि जेव्हा शॉर्टकट आजपर्यंत माझा अनुभव असा आहे शॉर्टकट सर्किट जेव्हा जेव्हा झालं ते रात्री अपरात्री झालं आणि त्यावेळी लोक गाठ झोपेत असतात आणि मग सकाळी पहाटे कोणाला तरी कळतं की सगळं काही नष्ट हे झालेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे असा प्रकार होऊ नये म्हणून आजही माझा तो संकल्प कायम आहे परंतु जर ते जे वाहन आहे त्याला मेंटेनन्स आहे आणि त्या मेंटेनन्समुळे मी थोडासा परत एकदा फेरविचार केला की ते आपणाकडे शक्य होईल की नाही जर नगरपंचायतच्या ताब्यात दिली आणि जर सी ओ किंवा आताचे निवडून आलेले नगरसेवक जर सांगत असतील की तुम्ही आणा आपण ते बघू तर आजही माझी तयारी आहे. दुसरी माझी आणखीन एक संकल्पना आहे जसं आपण आता महात्मा गांधी मिशन स्कूलच्याबद्दल तुम्ही आता आपण चर्चा केली थोडक्यात त्या संदर्भात मला आणखीन एक माझ्या डोक्यात एक विषय येतो की शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे. आज आपला 135 कोटीचा असलेला लोकसंख्या असलेला देश आहे 135 कोटी म्हणजे गर्वाने आम्ही सांगतो की आमचा देश तरुण आहे कारण 65% संख्या ही 25 खालीची वयोगटातली आहे म्हणजे आमच्याकडे ऊर्जा असलेली शक्ती ह्या देशात आहे पण ही ऊर्जा असलेली शक्ती आम्ही आत्मविश्वासाने कधी म्हणणार जर ते योग्य त्यांना शिक्षण मिळालं ते शिक्षित झाले तरच ही ऊर्जा असलेली नाहीतर ही निर्जीव राहणार. जर का ह्या लोकांना शिक्षण मिळालं नाही मी कुठल्या अनुषंगाने बोलतो की मध्यमवर्गीय आपापले आई वडील शिकवतात परंतु जे लेबर टाईप जो लोक आहेत खालच्या ह्याचे पातळीवरचे जे बिल्डिंगला काम करतात किंवा ह्या लोकांची पोरं त्यांच्या बरोबर कामावर ते काम करत नाही पण तिथं ते खेळत असतात आणि हा जो खेळत असणारा जो वेळ आहे तो कालावधी पुढल्या 5-10 वर्षात त्यांना बर्बाद करून टाकणारा आहे. म्हणून माझी एक अशी एक डोक्यात आता संकल्पना चालू आहे की एक असा स्ट्रक्चर बांधावा की ज्यांना गरजूना म्हणजे हे जे खालच्या स्तरावरची जी लोकं आहेत त्यांना किमान 50 ते 60 मुलांना एकत्र आणून एक बिल्डिंग त्यांना देऊन त्यांना स्कूल ड्रेस स्कूलसाठी लागणारं सगळं मटेरियल आणि गाडी चांगल्या स्कूलमध्ये त्यांना न्यावं त्यांचा संपूर्ण 10-12 वीपर्यंत खर्च आपण करावा त्यांना शिक्षित करावं आणि 12वी झाल्यानंतर ज्याला कोणाला आयटीआयमध्ये जायचं आहे ज्याला कोणाला पुढचं शिक्षण IPSसाठी घ्यायचं आहे किंवा वरिष्ठ ह्याच्यावर UPSसाठी घ्यायचा आहे तोसुद्धा खर्च आपण उचलावा पण एक ठराविक आपण एक मर्यादा ठेवली आहे 40 ते 50 पर्यंत कारण जसंजसं वरचे क्लास होतात तसा तसा खर्च वाढतो आणि त्याच्यामुळं आपला बजेट पण बघितला पाहिजे. परंतु माझी एकच इच्छा आहे की खालच्या स्टार्टाच्या लोकांनासुद्धा चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि हे सुद्धा कुठंतरी अधिकारी झाले पाहिजेत हे सुद्धा शिक्षित झाले पाहिजे. हे जर शिक्षित झालं तर खऱ्या अर्थाने आजचा जो 65% युवक आहे तो शक्तिशाली युवक आहे असं आम्ही म्हणू शकतो आणि तो जर शक्तिशाली झाला तर आमचा देश शक्तिशाली होणार ही माझी भावना आहे. म्हणून माझी संकल्पना एक आहे की त्याच्यात मला तुमच्यासारखे ज्येष्ठ पत्रकार किंवा आहे ह्यांचा सुद्धा मदत लागणार आहे आणि तुमची जर सगळ्यांचे सहकार्य मिळालं आर्थिक बाजू मी उचलेन पण बाकीचं जर काय सहकार्य आहे तो तुम्ही जर मला दिलात तर निश्चित पुढच्या 4-5 वर्षात ही संकल्पना राबवून गरीब लोकांना आम्ही मोफत शिक्षण देऊन त्यांचं सगळा खर्च मी उचलायला तयार आहे आणि त्यांना पुढच्या 10 ते 12 वर्षात कोणतरी तुम्हाला एक अधिकारी तुम्हाला त्या मुलापैकी ह्या जिल्ह्याला आम्ही देऊ शकू एवढं मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो.
नक्कीच भाई, आपण आत्तापर्यंत जे जे संकल्प सोडलात ते पूर्ण केलात, त्यामुळे हा सुद्धा संकल्प पूर्ण होईल. मात्र यासाठी ज्या सामाजिक संस्था आहेत, स्वयंसेवक आहेत, ते जर पुढे आले तर आपलं हे कार्य पुढे जाऊ शकतं. अगदी भाई शेवटचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कसा असावा या नगराचा नगराध्यक्ष आणि कोणाला आपल्याला नगराध्यक्ष म्हणून बघायला आवडेल? हा थोडासा प्रश्न तुम्ही मला एकदम सॉफिस्टिकेटेड विचारला, कॉम्प्लिकेटेड पण विचारला, पण ठीक आहे, प्रश्न विचारल्यामुळे उत्तर देणं मला भाग आहे. कसं आहे म्हणजे पहिला प्रश्नाचं उत्तर असं आहे की भाजपचा जो विषय आहे, मला जो विषय माहीत आहे तो असा आहे की भाजप कुठलाही इलेक्शन झाल्यानंतर निर्णय वरिष्ठ पातळीवर त्यांचे निर्णय होतात, ते स्थानिक पातळीवर काय कोणाला अधिकार ते देत नाहीत, त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर. पण वरिष्ठ पातळीवर कसे होतात की खालून जेव्हा रिपोर्ट्स वर जातात त्या बेसवर निर्णय घेतले जातात. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली जर द्यायचं झालं तर मी लोकल लेवलवर असं म्हणेन की जी व्यक्ती लोकांचा विश्वास संपादन करत आहे, लोकांवर ज्या व्यक्तीवर विश्वास आहे आणि ज्या व्यक्तीला समाजाबद्दल तळमळ आहे, शहराबद्दल तळमळ आहे आणि त्या तळमळीने जो सातत्याने वेळ देऊन विकास करू शकतो, अशी व्यक्ती मला वाटतं त्या खुर्चीवर बसणं योग्य आहे. आणि अशी व्यक्ती जर तुम्ही मला एक दोन अशी नावं जर विचारली मला तर पटकन माझ्या डोक्यात जो येणार आहे की प्रामाणिकपणे काम करणारा, वेळ देणारा, लोकांची तळमळ असणारा, झटणारा, 24 तास काम करणारा अशी व्यक्ती मला वाटतं राजेश प्रसादी एक आहे. त्याला सरपंच म्हणून त्याने कारकीर्द सांभाळलेली आहे, त्याला राजकारणाचं घराण्याचं त्याला किती वर्षाची परंपरा आहे, समाजकारण तो बऱ्यापैकी करतो, लोक गरिबांना पहिल्यांदा तो पोचतो, अशा तऱ्हेची त्याची पार्श्वभूमी आहे. चेतन चव्हाणसारखा ज्याने आपलं योगदान गेल्या ह्याच्यात हे दिलं आहे, तो पण समाजाप्रती तळमळ त्याला आहे, अशी व्यक्ती आहेत, नाही असं नाही. त्यामुळं शेवटी BJP वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय घेणार ते लोकमान्य करणार. परंतु तुम्ही प्रश्न केला म्हणून एक दोन नावं मी सुचवतो आणि मला वाटतं ही जर खुर्चीवर जर बसली मंडळी तर निश्चितपणे दोडामागच्या लोकांना न्याय मिळणार अशी माझी भावना मी ठेवतो, अशी माझी भावना आहे. कारण लोकांनी ज्या अर्थी त्यांना परत भरीव मतदान देऊन त्यांना निवडून आणलेलं आहे, तर लोकांची एक अपेक्षा आहे की ही मंडळी खुर्चीवर बसावी आणि ह्यांच्या माध्यमातून दोडामागचा सर्वांगीण विकास व्हावा असं मला वाटतं. नक्कीच भाई, अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण चर्चा केली आणि आपण सडेतोडसं उत्तरसुद्धा दिलेली आहेत. कसईदोडा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. आता आरक्षण होईल, महिला राज येतं आहे की या ठिकाणी पुरुष राज येतं आहे, त्यावरसुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत. 101 अनुभवी उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यामुळे आपल्या मनातील नगराध्यक्ष आपण या ठिकाणी व्यक्त केला आहे, जनतेचं एक प्रतिनिधित्व म्हणून आपण व्यक्त केला आहे. मात्र या शहराचा जो नगराध्यक्ष आहे तो या ठिकाणी भाजपची वरिष्ठ मंडळी या ठिकाणी निर्णय घेतील, मात्र येथील जनतेच्या मनातील जो नगराध्यक्ष आहे तो या ठिकाणी प्रत्येक अडीअडचणीला आणि वेळेला धावून जाणारा नगराध्यक्ष असाच असावा असं प्रत्येकाचं मत आहे. सिंधूर लाईव्हसाठी कॅमेरामॅन हर्षदसह संदीप देसाई, दोडामार्ग. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. गेली 25-30 वर्ष केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती मला मिळाली. जनआशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती नगरसेवक झाला असं मत नवनिर्वाचित नगरसेवक रणजित तावडे यांनी व्यक्त केलाय. काय म्हणाले तावडे पाहूया. वाभे वैभवडी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधून
रणजित हरिचंद्र तावडे हे विजयी झाले. शिवसेनेचे त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा अगदी दारुण पराभव केलेला आहे आणि त्याच आत्ता आपल्यासोबत रणजित तावडे आहेत. त्यांनी या निवडणुकीत विजयानंतर आपल्याशी आज आपण खास त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सिंधुदुर्गलाविषयी आज बातचीत करत आहेत. एकंदरीत त्यांनी या निवडणुकीत कशी रणनीती आखली होती आणि त्याची ती रणनीती कशी यशस्वी झाली हे आज आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रणजितजी, सिंधुदुर्गलाविमध्ये आपलं स्वागत. निवडणुकीमध्ये आपला विजय झाला प्रथम, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. या निवडणुकीत कशी रणनीती आखली होती आणि ती कशी यशस्वी झाली? पहिले मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी मित्रपरिवाराचे आभार मानतो. त्यांनी जे माझ्यावरती विश्वास दाखवला त्यांचा मी हा विश्वास पूर्णपणे सार्थकी लावणार. माझ्या या मतदारसंघात मी जी आश्वासनं दिली आहेत, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो किंवा रस्त्यांचा प्रश्न असो, त्याच्यासाठी जेवढ्यात जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करून मार्गी लावण्याचे प्रयत्न 100% प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे लोकांनी माझ्यावरती ही जबाबदारी दिली आहे जनतेने, या वार्डातील पाटीलवाडी असो, कदमवाडी असो, आमची करकोटेवाडी असो आणि आमची तावडेवाडी कुटुंब, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी 100% सार्थकी लावणार. एक ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला विरोधी पक्षाकडून एक आव्हान निर्माण करण्यात आलं होतं, त्याला कसं पद्धतीने तुम्ही तोंड दिलं? पहिल्यांदा तसं शिवसेना म्हणून माझ्यावरती जी शिवसेनेच्या पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिली, विश्वास जो दाखवला होता, मला तर असं वाटत होतं की म्हणजे हा धनशक्तीचा BJP बराचसा वापर करण्यात आला आणि हा आमचा आहे तो जनशक्तीचा विजय आहे. लोकांनी आम्हाला एक माणुसकीचा जो नगरसेवक पाहिजे होता तो त्यांनी निवडून दिलेला आहे. जनमाणसातला एक नगरसेवक या ठिकाणी त्यांनी निवडून दिलेला आहे. तसंच ज्या माझ्या पाटीलवाडी, तावडेवाडी, कदमवाडी या करकोटेवाडी असो, या सगळ्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे तो मी पूर्णपणे सार्थकी लावणार. रणजितजी, तुम्ही मला सांगितलं की लोकांनी तुमच्यावरती विश्वास निर्माण केला, पण भाजपाकडून असेल, भाजपचे आमदार तुमच्या या निवडणुकीत भाजपाकडून अगदी मैदानात उतरले होते, भाजपची नेतेमंडळीही मोठ्या संख्येने या प्रभागात तुमच्याकडे शेवटच्या क्षणात अगदी ठाण मांडून होती आणि त्याला तुम्ही तोंड कशा पद्धतीने दिलं आणि कसा विजय संपादन केला? 100% विजयाची खात्री होती. माझं कुटुंब, माझी तावडे कुटुंब पूर्ण माझ्या पाठीशी होतं. त्याचप्रमाणे मी जे केलेलं कार्य मागील माझ्या या 25-30 वर्षात मी जे लोकांशी संपर्क ठेवला आहे आणि लोकांची जे केलेले उपकार किंवा लोकांवरती केलेले परोपकार असतील ते त्यांनी मला या मतदान याच्यातून दाखवून दिलं की रणजित तावडे हा आमचा नगरसेवक आहे. हे होते रणजित तावडे. विजयानंतर त्यांनी आपल्याशी सिंधुदुर्गलाविषयी थेट संवाद साधला. त्यांनी सांगितलं की गेली 25 वर्ष मी जे काय या गावात असेल या प्रभागात जे काही काम केलं आहे ते त्याची परतफेड लोकांनी ही नगरसेवक पद मला देऊन त्याची परतफेड केलेली आहे. मात्र असं जरी असलं तरी मी निवडून आलो नगरसेवक जरी झालो तरी लोकांना जी मी आश्वासनं दिली आहेत निवडणुकीदरम्यान ती पूर्ण करणार आहे. त्यांचा एक सेवक म्हणूनच मी पुढील 5 वर्ष काम करणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. सिंधुदुर्गलाविसाठी श्रीधर साळुंखे, वैभववाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94-04-44-49-94 आणि 82-08-47-04-80. सावंतवाडीमध्ये पुन्हा एकदा युटिलिटी इव्हेंटच्या माध्यमातून भव्य खरेदी सत्रा सावंतवाडी महोत्सव 2022 या गृहोपयोगी वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं होतं. मस्ती आणि मजा शॉपिंग फेस्टिवल फूड फेस्टिवलच्या 10 दिवसांचा हा महाबचत महोत्सव असून याला सुरुवात झाली आहे. ग्राहकांचा तुफान प्रतिसाद याला मिळत असून मोजकेच दिवस शिल्लक असून सावंतवाडी महोत्सव 2022 एकदा अवश्य भेट द्या असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
सर्वांना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू इथं उपलब्ध असणार आहेत. 31 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हे भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू राहणार असून रवींद्र मंगल कार्यालय सालईवाडा सावंतवाडी इथं हा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये कंझ्युमर प्रोडक्ट्स, कंझ्युमर भव्य दालन, किचन वेअर हे खास आकर्षण असणार असून लेडीज चप्पल 150 रुपये, फुल लेडीज ड्रेस 450 रुपये, लेडीज बॅग 250, खादी शर्ट 200 रुपये, फॅन्सी घडा 150 रुपये, तर गॅस शेगडी एक्सचेंज ऑफर 2000 रुपयांची सूट आहे. तर फक्त 1000 रुपयांमध्ये 3 जीन्स आणि 1000 मध्ये 3 शर्ट आदींसह शेकडो वस्तू उपलब्ध आहेत. यामध्ये कॉटन लेडीज बॅग, कॉटन लेडीज टॉप फक्त 250 रुपयात, इलेक्ट्रिक वॉटर हीटर वर स्पेशल डिस्काउंट आहे, तर हँड शिलाई मशीन, मसाजर, आय मास्क, कॉस्मेटिक्स, बॅग, स्टेशनरी, गेम्स, शैक्षणिक पुस्तक, लेदर वॉयलेट, लेदर पर्स, इमिटेशन ज्वेलरी, फॅन्सी मुखवास, फॅन्सी घड्याळ, फॅब्रिक्स, फुटवेअर, गिफ्ट, सॉक्स, परफ्यूम, खाद्यपदार्थ, बिस्किट, भीमाशंकर आयुर्वेदिक जडीबुटी, सर्व प्रकारची लोणची, किड्स वेअर, फॅन्स लेडीज टॉप, बनारसी साडी, रेग्युलर साडी, रेडीमेड ब्लाउज, मॅजिक बुक, आग्रा की चुडी, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, पेस्ट कंट्रोल इत्यादी गृहोपयोगी वस्तू उपलब्ध आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहरात होणाऱ्या भव्य खरेदी जत्रा सावंतवाडी महोत्सवला एकदा अवश्य भेट द्या असं आवाहन युटिलिटी इव्हेंट कडून करण्यात आलंय. एका स्टॉलवर एकच माणूस, मास्क आणि सॅनिटायझरचा अवश्य वापर करा असं आवाहन देखील आयोजकांनी केलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं जनतेला दिलेली आश्वासनं पाळणं हे माझं प्रथम कर्तव्य असणार आहे. जनतेनं दिलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याचं भाजपचे नूतन नगरसेवक विवेक रावराणे यांनी विजयानंतर सांगितलंय. काय म्हणाले रावराणे पाहूयात.
अभ्यवैभोळी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 12 भाजपचे विजयी उमेदवार विवेक उर्फ बबलू रावराणे आपल्यासोबत आहेत. त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेच्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या दोन उमेदवारांचा पराभव करून तिरंगी लढतीत आपली बाजी राखली आहे. आणि यापूर्वी या प्रभागात त्यांच्या मातोश्री या नगरसेविका होत्या, वडील ही नगरसेवक होते आणि स्वतः आता विवेक रावराणे या नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेले आहेत. त्यांनी एकंदरीत त्यांनी ह्या निवडणुकीत कशा पद्धतीने व्यूहरचना आखली होती, रणनीती आखली होती आणि कसा विजय संपादित केलेला आहे थेट आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. विवेकजी, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत. आपण निवडून आलं त्याबद्दल आपले अभिनंदन. एकंदरीत या विजयाकडे आपण कसं पाहता आणि कशा पद्धतीने आपण रणनीती आखली होती या निवडणुकीत? वॉर्ड नंबर 12 आज मी बी जे पी पक्षातर्फे या ठिकाणी निवडून आलो आहे. व्यूहरचना आखली होती म्हणजे व्यूहरचना असली काय स्पेशल अशी नव्हती. निवडून हा मी निश्चित येणार हे मला माहितीच होतं. तरीही यावेळी मी ज्यावेळी लोकांच्या गाठभेटी करत होतो ते निवडून येण्यापेक्षा मला जास्त टेन्शन होतं. लोकांकडून जी मला अपेक्षा होती ती मला अपेक्षा पेलवण्याचं टेन्शन मला जास्त होतं. निवडून यायचं टेन्शन हे कमीच होतं. आणि व्यूहरचना अशी कशी खास नाही आहे, लोकांनीच मला सपोर्ट केला होता आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज निवडून आहे. यापूर्वी का तुमच्या मातोश्री काकी आणि काका ह्या नगरपंचायतीत नगरसेवक होते, त्यांनी तुम्हाला काय एकंदरीत सांगितले, कशा पद्धतीने कारभार करायचा आणि काय धडे दिलेले आहेत? कारभार हा आपल्याला स्वच्छ आणि स्वच्छ म्हणण्यापेक्षा हा 12 वॉर्ड हा मी वॉर्ड समजत नाही तर माझं मी घर समजतो. त्याच्यामुळे ज्या पद्धतीत मी घरात माझ्या काम करतो ज्या आत्मविश्वासाने आणि ज्या मनापासून त्याच प्रकारचं काम मला ह्या 12 वॉर्डमध्ये करायचं आहे आणि ते 100% सगळ्यांच्या साथीने मी करणार आहे. प्रचारादरम्यान प्रभागात फिरत असताना लोकांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत की कुठली कामं तुमच्याकडून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे? आपल्याकडे विकास कामं म्हणण्याप्रमाणे विकास कामं ही कधी मुळात आधी 100% कधी पूर्ण होत नसतात. एखादी गोष्ट पूर्ण केल्यानंतर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी विकासाच्या रूपाने ही नवीन उद्भवतच असते. रस्ते आहेत, पाणी आहेत, सांडपाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा विषय आहे, हा थोड्या प्रमाणात मार्गी लागलेलाच आहे आणि अजूनही त्याला व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या त्यांच्या मनानुसार त्यांचा विचार घेऊन मी पूर्ण करणार आहे. शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांनी त्यांचा तुम्ही 9 पराभव केला आहे, या विजयाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? 9 पराभव करणे म्हणजे असं काय मोठी हे नाही. इथे झालेलं होतं ते खेडीमध्येच वातावरण झालं होतं. आम्ही अशी खास करून अशी ताकद लावून वगैरे काय असं कोणत्याही प्रकारचं वेगळंच काही स्वरूप मांडलं नव्हतं. जे काय आहे ते फक्त मतदारांनीच आम्हाला दिलेलं प्रेम आहे. अजून ताकद लावायची गोष्ट असती तर खूप प्रमाणात काय करू शकलो असतो. या निवडणुकीत अपोजिट जे उमेदवार होते म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आणि तुम्ही हे एक कुठेतरी एक तुमच्या मैत्रीचं नातं होतं यापूर्वी, म्हणजे ते निवडणुकीत देखील दिसलं, त्याबद्दल काय सांगशील? 100% त्याचबद्दल महत्त्वाची गोष्ट बोलायची. जो शिवसेनेकडून जो उमेदवार होता तो म्हणजे माझ्या भावासारखाच उमेदवार होता आणि आम्ही जे काही सगळ्या प्रचार फेऱ्या किंवा कुठल्याही गोष्टी केल्यात त्या मैत्रीपूर्वच केल्यात. असं काय म्हणजे एकमेकांबद्दल हेवेदावे वगैरे काही नाही आणि मतदारांकडून पण हीच अपेक्षा होती आणि त्यांनी पण आम्हाला साथ त्याच प्रकारे दिली. हे होते विवेक रावराणे, प्रभाग क्रमांक 12 विजयी झालेले. त्यांनी अगदी सांगितलं की ही निवडणूक ही निवडणूक नव्हती, एक खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही ही निवडणूक पाहिली. तर यात कुठलाही राजकीय एकमेकांवर आम्ही टीका टिप्पणी केली नव्हती, आमचे कुठले हेवेदावे नव्हते आणि एक मैत्रीपूर्ण लढत असेल, एक दोन मित्रांमधली लढत होती आणि ती मित्रांमधली लढत आम्ही लढली आणि त्यात मी विजयी झालो. हा विजय नसून एक ही केवळ जरी फॉर्मॅलिटी आहे पण तसाच जरी विवेक रावराणे जरी म्हणाले असेल तरी पण त्यांनी या निवडणुकीत एक चांगल्या पद्धतीने विजय संपादन केलेला आहे आणि त्याचं या विजयाचं श्रेय त्यांनी येथील जनतेला दिलं आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे, त्यांच्या कुटुंबियांना दिलं आहे आणि लोकांची मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास आपण सार्थकी लावणार असा विश्वास त्यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना दिलेला आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी मी श्रीधर साळुंखे, वैभववाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या,
आनंदी रहा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाप्रेमी असणाऱ्या बाळासाहेबांना कलाविष्कारातूनच अभिवादन करण्यात आलंय। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। चित्रकार सुमन दाभोलकर यांनी बाळासाहेबांचं स्टोन आर्ट साकारलंय। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारं हे स्टोन आर्ट साकारलंय। कणकवली मधील गडनदी मध्ये मिळणाऱ्या नैसर्गिक दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता दगडातून बोलकी कलाकृती सुमन नेहमी साकारत असतात। दगडात प्राण फुंकून दगडाला जिवंत करणारं बाळासाहेबांचं स्टोन आर्ट या अवयवाने साकारलंय। दगडाला आकार न देता काटछाट न करता दगडावर चित्र साकारण्यात तसेच आव्हानात्मक चित्र साकारण्यात सुमन दाभोलकर यांचा हातखंड आहे। आज माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्याचा मी एक प्रयत्न करतोय। मी त्यांचं एक स्टोन आर्ट साकारलंय, ते मी तुम्हाला दाखवू इच्छितोय। हे ते स्टोन आर्ट आहे, हे माझ्या गावच्या नदीतील दगडापासून साकारण्यात आलंय। तुम्ही हा मूळ दगड पाहू शकता, त्याला कोणत्याही स्वरूपाचा आकार दिलेला नाहीये। देवगड मधील गवाणे गावचे युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी आपट्याच्या पानावर 2 इंचांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं चित्र काढलंय। दसऱ्याला सोनं लुटताना आपट्याच्या पानांचा उपयोग केला जातो। त्या आपट्याच्या पानावर अर्ध्या तासात अक्षय मेस्त्री यानं हे चित्र साकारलंय। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यानं हे चित्र साकारलंय। 3 इंच आपट्याचं पान, त्यावर 2 इंच बाळासाहेबांचं चित्र साकारलं असून ही अप्रतिम कलाकृती त्यानं साकारली आहे। नमस्कार, मी अक्षय मिस्त्री। आपट्याच्या झाडाच्या पानावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी ते चित्र साकारलंय। जे 1.5 इंचाचं चित्र आहे, पाण्याचं साईज 3 इंचाची आहे। अशा प्रकारे मी एक वेगळ्या पद्धतीने एक अनोखी एक काहीतरी मुलांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी कला वगैरे विघटित करतात, म्हणजे साहित्य, कला, पेपर वगैरे, कॅनव्हास हे भेटत नसल्यामुळे ते कलेकडे वळत नाही। त्यामुळेच मी पानाच्या ह्या ठिकाणी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी चित्र साकारलंय। धन्यवाद। तर वेंगुर्ले मधील आरवली समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पकार रविराज चिटकर यांनी वाळू शिल्प साकारत अनोख्या पद्धतीने दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना या वाळू शिल्पातून आगळी वेगळी मानवंदना दिली आहे। निसर्गरम्य अशा वेंगुर्लेतील आरवली समुद्र किनाऱ्यावर रविराज चिटकर यांनी 2 ते 3 टन वाळूचा वापर करत तब्बल 4 तासात हे वाळू शिल्प साकारलंय। रविराज चिटकर हे नेहमी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांची अनेक वाळू शिल्प आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली आहेत। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्यानं या वाळू शिल्पातून आगळी वेगळी मानवंदना त्यांनी दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांनी केलेल्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। विनायक कावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। शहरातील सबनीसवाडा येथील तुळजा आर्केड अपार्टमेंटमध्ये प्रतिवार्षिक सत्यनारायण महापूजा तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण 2022 या अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ संकुल सोसायटी स्पर्धेत ही सोसायटी 1 ठरली असून याच पार्श्वभूमीवर तुळजा आर्केड अपार्टमेंटनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। सावंतवाडी नगर परिषदेनं माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण 2022 या अंतर्गत स्वच्छ संकुल सोसायटी स्पर्धा आयोजित केली होती। यामध्ये 150 सोसायटींनी सहभाग घेतला होता। याचं परीक्षण स्वच्छता दूत प्रसाद देवधर, विभाग प्रमुख रसिका नाडकर्णी यांनी केलं होतं। यात 1 सोसायटी ठरत प्रथम मानांकन तुळजा आर्केड अपार्टमेंटनं मिळवलं होतं। याच पार्श्वभूमीवर सोसायटीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला।
या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सोसायटीस भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक बाबू कुडतरकर उपस्थित होते. दरम्यान सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी भेट देत सोसायटी वासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी आरोग्य सभापती ऍडव्होकेट परिमल नाईक, माजी नगरसेवक उदय नाईक उपस्थित होते. आणि जी गोष्ट निर्माण करत आहे, गावस्वारी नावाची गोळ निर्माण करतात.
विषयामध्ये आपण उल्लेख करता येईल काम करा अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा दरम्यान मान्यवरांकडून सोसायटीच्या कामाचं कौतुक करत रहिवाशांचं अभिनंदन करण्यात आलं तर सोसायटीच्या रहिवाशांचा सन्मान करण्यात आला. आज मला या ठिकाणी या संस्थेच्या सगळ्याच पदाधिकारी आणि रहिवाशांमार्फत निमंत्रण होतं आणि श्रीदेव सत्यनारायणाच्या आजच्या पूजेसाठी निमंत्रण होतं आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व मित्रांसह मी उपस्थित राहिलो आणि आज यांचा परिसर बघितल्यानंतरच लक्षात येतं की किती चांगली स्वच्छता या ठिकाणी ठेवलेली आहे आणि म्हणून त्यांचा हा जो क्रमांक त्यांनी मिळालेला आहे त्याबद्दल मी त्यांच्याच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीलासुद्धा शुभेच्छा होते. मला असं वाटतं की शहरातली प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये अशा प्रकारची स्वच्छता असावी की जेणेकरून जे काही शहराकडे येणारी जी रहिवाशांची वाढ आहे तर त्यांना चांगलं आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळण्याच्या दृष्टीकोनात स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे आणि त्याबाबतीत यांनी उचललेलं पाऊल हे खरोखर अभिमानास्पद आहे. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे सोसायटी ओला कचरा नगरपंचायतला न देता आपल्याच जागेत खत निर्मिती प्रकल्प राबवित आहे. परिसरात झाडं लावली असून 32 प्रकारे सेग्रिगेशन करण्याची माहिती सदस्यांनी दिली. सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून जी माझी वसुंधरा अभियान राबवलं गेलं होतं त्या अभियानामध्ये ज्या एकूण 150 संकुलामध्ये मी यामध्ये सहभाग घेतला होता यामध्ये आपल्या तुळजारकेट सहकारी गृहनिर्माण संस्थेनं चांगल्या पद्धतीचं उज्ज्वल यश 1 ते 33 जे निकष होते त्या निकषामध्ये बसून प्रथम क्रमांकानं मानांकन प्राप्त केलेलं आहे. मला याचा गौरव आहे की आमचं जे तुळजारकेटचं संपूर्ण परिवार आहे तो एक दिलाने एक मिताने प्रत्येक गोष्टीमध्ये झोकून घेऊन काम करतं आणि निश्चित स्वरूपात आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा एखादं सांघिक ऐक्य असतं ते सांघिक ऐक्य जर त्या ठिकाणी जर दिसलं तर निश्चित स्वरूपात त्या सांघिक ऐक्याचा फायदा हा आपल्यासाठी होत असतो आणि त्याच सांघिक ऐक्यातनं आणि त्या सांघिक ऐक्याच्या अभिमानातनं आमच्या जे काही तुळजारकेट परिवाराची जी काही घोडदौड आहे ती आदर्शवत घोडदौड चाललेली आहे आणि माझा सगळ्यांच्या वतीनं एक आपल्या लाईव्ह सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्हावासियांना एक आवाहन आहे की निश्चित स्वरूपात तुळजारकेट सहकारी गृहनिर्माण सारखी संस्था इतरही संस्था निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे. आम्ही एक आमचं वेगळं मॉडेल या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हावासियांसाठी उपलब्ध करीत आहोत. यामध्ये झिरो इन्व्हेस्टवरचे जे काही मटेरियल्स आहेत तेही या ठिकाणी आम्ही त्याच्याहीवर प्रोडक्ट्स या ठिकाणी करणार आहोत. स्वतः या ठिकाणी आमचा बायोगॅसचा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. कंपोस्ट किट आम्ही या ठिकाणी केलेला आहे. वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सुद्धा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी प्रगतीपथावर केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आपली गार्डन आहे त्या वेगवेगळ्या गार्डन्समध्ये सुद्धा करणार आहोत. तुळशी वृंदावन या ठिकाणी करणार आहोत. बटरफ्लाय गार्डन या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचप्रमाणे लहान मुलांना जे आवश्यक असणारी खेळणी आहेत तीही खेळणी या ठिकाणी आम्ही आमच्या मुलांना उपलब्ध करून देऊन सिंधुदुर्गामध्ये एक आदर्शवत संकुल कसं असावं हे आदर्शवत धडा आम्ही सिंधुदुर्गवासियांसाठी निश्चित करू आणि त्याचा पाठपुरावा आमचे सर्व परिवाराचे सदस्य करतील याची मला खात्री आहे. सावंतवाडी नगर परिषदेने माझी वसुंधरा 2022 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2022 या अनुषंगाने जी सावंतवाडी शहरामध्ये स्वच्छ संकुल सोसायटी ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि या स्पर्धेमध्ये सावंतवाडी शहरामध्ये 150 सोसायटीने सहभाग घेतला होता आणि त्याचं परीक्षण नगर परिषदेचे विभाग प्रमुख नाडकर्णी मॅडम आणि डॉक्टर प्रसाद देवधर सर जे आपले स्वच्छता दूत म्हणून आहे त्यांनी स्वतः परीक्षण केलेलं होतं आणि अशी कंडिशन निर्माण झालेली होती परिस्थिती की प्रथम क्रमांकाला कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या सोसायटीचं 2 वेळा परीक्षण करण्यात आलेलं होतं आणि 2 वेळा परीक्षण करून आपल्या सोसायटीला आमचं प्रथम मानांकन मिळालेलं आहे. आमच्या सोसायटीने
विशेष असं वेगळंपण काय होतं तर आमच्या सोसायटीने कंपोस्ट पीट तयार केले आहेत. त्या ठिकाणी जो ओला कचरा आहे तो कचरा मुन्सिपालिटीकडे न देता तो कचरा घंटाकडे न देता आम्ही या ठिकाणी प्रक्रिया करून आमचा खत निर्मिती प्रकल्प चालू आहे. त्यानंतर आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. त्याप्रमाणे आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारची कुंड्या लावलेल्या आहेत. स्वच्छतेविषयी नामफलक लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी विशेष असं इतर संकुलामध्ये ना आमच्या संकुलामध्ये वेगळेपण काय आहे तर आमच्या सोसायटीचे संकुलाचे सदस्य जे आहेत ते नगर परिषदेप्रकारे 32 प्रकारे कशाप्रकारे कचरा विलगीकरण होतात, सॅग्रिगेशन कशाप्रकारे होतं त्याचं पाहणी करून त्याचं आत्मपरीक्षण करून कशाप्रकारे करू शकतो आपण याच्यामध्ये बदल याचं मार्गदर्शन आणि माहिती आमच्या सोसायटीच्या संकुलांनी घेतलं आणि त्याचं विशेष असे मार्क्स होते ते पण आम्हाला त्यामध्ये मिळालेले आहेत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष जी प्रेमानंद देसाई आणि जे आमचे सदस्य सोसायटी आणि सोसायटीमध्ये सदस्य जे मंडळामध्ये नसूनसुद्धा सगळे सदस्य म्हणजे राहणारे सगळे रहिवासी खूप मोलाचं सहकार्य करतात. स्वतः नगरपालिकेचा जो नाला आहे ते स्वतः नाल्यामध्ये उतरून आमची स्वच्छता सोसायटीची लोकं करतात. असं उदाहरण आम्हाला शहरामध्ये कोणीच मिळत नाही कारण शक्यतो कचरा उतरलेला साधा पडलेला कचरा उचलेला कोण बघत नाही पण आमच्या ओल्या नाल्यामध्ये उतरून आमची लोकं स्वच्छता करतात. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमची सोसायटी खूप सोसायटीमधली राहणारी माणसं जी आहेत खूप ग्रामीण भागातनं आलेली आहेत, खेड्यापाड्यातनं सगळ्यांना हेल्प करत असतात. एकोपा आहे, एकजूट आहे आणि म्हणूनच हा जो कार्यक्रम आहे आणि गेली सतत 5 वर्ष आमचा सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम, लहान मुलांचे छोटे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष म्हणजे यावेळी आम्ही सत्यनारायण पूजेमध्ये झिरो वेस्ट जी संकल्पना आहे शून्य कचरा तो आम्ही केळीच्या पानातनं महाप्रसादाचं आयोजन करून आम्ही केळीच्या पानातनं सगळ्यांना आम्ही जेवण वाढलेलं आहे आणि त्यापासून आम्ही जो कचरा जो आहे जर पतवळी वगैरे आम्ही देतो आणि कचरा वेस्ट करतो तर आम्ही कचरा न करता आम्ही याच ठिकाणी खत निर्मितीचा प्रकल्प केलेला आहे. आणि अध्यक्षसाहेब म्हटल्याप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग गार्डनिंग आणि जे उपक्रम आहे तुळशी वृंदावन यासारखे उपक्रम हाती घेतलेले आणि आमच्या सोसायटीचा पूर्ण सहभाग आहे आणि जो आम्हाला मानांकन प्रथम मिळालेलं आहे तोच मानांकन आम्ही पुढे पण आमचं टिकून ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्गचं ट्रिक्सिन संयुक्त प्रणाली युक्त दशावतारी नाटक स्वामी अन्नपूर्णा हे सादर करण्यात आलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स ना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. काँग्रेस सत्य नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर चर्चा नऊत. डीएनएसपीच्या रोजगार मेळाव्याला तुफान प्रतिसाद. आणि मच्छीमारी बोटीचं बॅटरीवर चालणारं शोधलं इंजिन. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. आता पाहूया सविस्तर बातम्या.